भारताच्या सकल देशांतर्गत उत्पन्नाचा दर येत्या काही महिन्यात बारा टक्के होईल असा अंदाज अमेरिकेच्या मुडीज अनॅलिटिक्स या उद्योग आणि आर्थिक सेवा कंपनीनं एका अहवालात व्यक्त केला आहे गेल्या नोव्हेंबर महिन्यात हा दर नऊ टक्के असेल असं कंपनीनं म्हटलं होतं पण भारतात नवीन धोरणाप्रमाणे अंमलात आलेली व्यापार सुलभता फलदायी ठरली असून येत्या काही महिन्यात उत्पादनाची पातळी वाढेल असं या कंपनीच्या सुधारित अहवालात म्हटलं आहे भारतातले लघु मुदतीचे उपक्रम अधिक उपयुक्त ठरले असून त्यामुळे सकल देशांतर्गत उत्पन्नाचा दर बारा टक्क्यांवर पोहोचेल जी ट्वेंटी राष्ट्र समूहात हा सगळ्यात जास्त दर असल्याचंही हा अहवाल म्हणतो अर्थात कोरोनाची दुसरी लाट आता आली आहे पण तिचा प्रभाव काही राज्यांमध्येच असल्यानं तो फार चिंतेचा विषय असणार नाही असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे